ईरशाळवाडीच्या दुर्घटनेला आज दहा दिवस पूर्ण झाले या घटनेत एकोणतीस जणांचा मृत्यू तर सत्तावन्न बेपत्ता मृत घोषित करण्यात आला आहे या घटनेत बेघर झालेल्यांना मदतीचे काम सुरू आहे दरम्यान शुक्रवारी मृतांच्या नातेवाईकांकडून अश्रू नयनांनी दशविधी क्रिया करण्यात आली यावेळी चौक येथे राज्यातून आलेल्या मृतांच्या नातेवाईकांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले घटनेला दहा दिवस पूर्ण झाले असून घटनेतील मृतांच्या नातलगांकडून पावलेल्यांच्या दशविधी क्रिया विधी परंपरेप्रमाणे सार्वजनिक सर्व तयारी करण्यात आली होती यासाठी लागणारे साहित्य मृत व्यक्तींचे फोटो फ्रेम विधीसाठी व्यवस्था प्रशासनाने केली यावेळी मुंडण करण्यासाठी नाभिक समाजाची मदत वाहतुकीसाठी वाहने विधीनंतर भोजनाची व्यवस्था करताना आपल्याच नात्यातल्या कोणाची विधी असल्याप्रमाणे प्रशासनातले अधिकारी कर्मचारी झटताना दिसून आले हे विदारक क्षण कधीच विसरता येणार नाहीत ईर्षाळवाडी दुर्घटनेत बेघर झालेल्यांना पुढील काही दिवसात निवारा मिळणार आहे त्यासाठी कॉलनीचे काम सुरू आहे त्या ठिकाणी ते सर्व आदिवासी बांधव दुःखातून सावरून हळूहळू पूर्वपदावर येतीलही कदाचित काळाच्या आड सगळं विस्मृतीत निघून जाईल मात्र ज्यांनी जे प्रत्यक्ष अनुभवलं आहे त्यांच्या मनपलटावरून ते विदारक्षण कधीच पुसले जाणार नाहीत